दरम्यान आजच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बीआरएसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं विधान केलं होतं आणि त्यावर संजय राऊत यांची देखील प्रतिक्रिया आली होती. उद्याच्या निवडणुकीमध्ये बीआरएस आणि वंचित यांना दुर्लक्षित करून आपल्याला चालणार नाही हे मी तुम्हाला लक्षात ठेवा. कारण मागच्या काळामध्ये वंचितनं फक्त वंचित होतं त्याही वेळेस आपल्याला बराच फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला बसला. जे काठावर आपले 5-7 हजार 10 हजारात आमदार निवडून येतात ते अडचणीत येतात, खासदार अडचणीत आले. आता माझा अंदाज आहे तिथं एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर साहेबांना ह्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं आणि त्यांच्या राज्यात जेवढं लक्ष नाही त्याच्यापेक्षा जास्त लक्ष त्यांचं आपल्या राज्यात आहे. अजित पवारांनी आणखी एक विधान केलं आहे की चंद्रशेखर राव यांच्या पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, वंचित बहुजन आघाडी. हे जे लोक आहेत ज्यांची ते पक्षांची नावं घेतलेली आहेत हे पक्ष अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करतात की काय अशी शंका आम्हाला सगळ्यांना वाटते आणि ही आमची खतखत आणि खंत अजित पवार यांनी जाहीरपणे व्यक्त केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.